आज कांग्रेस के हल्ला बोल मोर्चे ने विधान भवन पर धड़क दी है। इस मोर्चे में विधायक प्रणति शिंदे शामिल हुई थी, जिन्होंने सरकार पर हल्ला बोल करते हुए कहा कि सरकार किसानों के मुद्दों पर चर्चा नहीं चाहती है। जब भी किसानों को लेकर विरोधक सवाल पूछती है तब सरकार के लोग सवालों से बचते नजर आते हैं। विरोधक आमचं ऐकत नाही आहेत, जे सत्ताधारी आहेत ते विरोधकांचं ऐकत नाही आहेत, आमचेच विरोधक आहेत। आणि शेतकऱ्यांच्या विरोधात जे काही निर्णय घेतले जात आहेत किंवा शेतकऱ्यांचं ऐकलं जात नाही आहे त्याच्या विरोधात आज आम्ही हा मोर्चा काढला आहे। आज मुद्दामून आमच्या मोर्चाच्या वेळेस सत्ताधारी पक्षांनी चर्चा लावली आणि एकंदरीत शेतकऱ्यांचं न ऐकणाऱ्या सरकार त्याचा आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून निषेध करत आहोत। शेतकऱ्यांचा वापर नेहमी इलेक्शनच्या वेळेस केला जातो ह्या सरकारच्याद्वारे, शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक हे सरकार करत आहे, हे आमचा आरोप आपण घेत आहे। चर्चेचा विषय आणला तर मात्र चर्चा होत नाही, तेच मी म्हणाली, मी जे मगाशी सांगितलं।